छोट्या तरुणांना मोठे उद्योजक बनवणं हाच माझा अजेंडा समरजीत सिंग घाटगे यांचं प्रतिपादन मोठ्या बँका मोठ्या उद्योजकांना पायघड्या घालतात तर छोट्या तरुण उद्योजकांकडे कर दुर्लक्ष करतात आम्ही मात्र छोट्या तरुणांना अर्थसहाय्य देत आहोत अशा छोट्या तरुणांना मोठे उद्योजक बनवणं हाच माझ्या येत्या तीन वर्षातील अजेंडा आहे असं प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केलं येथील गांधीनगर मधील गणेश सांस्कृतिक भवनमध्ये राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आयोजित श्री मोर्या सामाजिक सेवा कार्य पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी कागल उत्तूरसह जिल्ह्यातील दीडशेहून अधिक मंडळे व सेवाभावी संस्थांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी ते पुढे बोलताना घाटगे म्हणाले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांच्या स्वप्नातील आदर्श कागल घडवण्यासाठी व विकासासाठी युवा पिढीने गटतट बाजूला ठेवून एकत्र यावं त्यांनी स्वावलंबी करून कुणाच्या दरात जाऊ नये नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे तरुण आम्ही घडवणार आहोत त्यासाठी त्यांना ते करणार असलेल्या व्यवसायाचं प्रशिक्षण मार्गदर्शन अर्थसहाय्य व शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली उपलब्ध करून देणार आहोत असं सांगितलं यावेळी शाहू साखर कारखान्याची एक रकमी एफ आर पी सर्वप्रथम जाहीर केल्याबद्दल सिंह घाटगे यांचा शेतकऱ्यांच्या वतीनं उसाची मोळी देऊन वेगळा सत्कार केला तसेच संकेश्वर बांधामार्ग व कागलच्या लक्ष्मी टेकडीजवळील उड्डाणपुलास मंजुरीसाठीच्या पाठपुराव्याबद्दल गड इंग्लज भाजपा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिता चौगुले पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव रवींद्र घोरपडे अनिल मोरे भाजपा महिला शहराध्यक्ष बेनिता डायस उदय देसाई सरपंच संजय बटकडली अजित जामदार सरपंच रेखा जाधव उमेश देसाई प्रीतम कापसे प्रदीप लोकरे शैलेश मुळीक अतिशकुमार देसाई सुनील गुरव चंद्रकांत सावंत लक्षणे गुगरी निलांबरी भुईंबर आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत भाजपाचे गडिंग्लज शहराध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी केलं प्रीतम कापसे यांनी आभार मानले मराठी एस न्यूज साठी कागलहून गोरख कांबळे